सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रभागनिहाय सुरू असलेल्या वृक्षगणना मोहिमेत मागील 10 महिन्यांपासून जवळपास 6 लाख वृक्षांची मोजणी पूर्ण झाली आहे. शहर परिसरात वृक्षांची संख्या कमी असल्याने शहरवासियांना धुळीचा सामना करावा लागत आहे. भविष्याचा वेध घेताना येत्या काळात कोणत्या वृक्षांची लागवड आपणाला करावी लागेल की जेणेकरून धुळीचा सामना आपल्याला करावा लागणार नाही हे आपण जाणून घेऊयात. प्रथम सोलापूर महानगरपालिकेने जिओ ट्रॅपिंग जे केलेलं आहे त्याबद्दल महानगरपालिकेचे अभिनंदन. या अहवालाचा प्राथमिक रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार काही विशेष गोष्टी डोळ्यापुढे येतात. एक गावठाण आणि हद्दवाढ यामध्ये असणारं वनस्पतीचं प्रमाण आणि दुसरं देशी आणि विदेशी वृक्षांची संख्या. तर ह्या अहवालामध्ये स्थानिक वृक्षांचं प्रमाण आणि विदेशी वृक्षांचं प्रमाण समप्रमाण असणं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. विदेशी वृक्ष लागवड याचे दुष्परिणाम हे प्रामुख्यानं बऱ्याच अभ्यासकांनी मांडलेले आहेत. त्यानुसार विदेशी वृक्षामधून आपल्याला कीटक आणि पक्षी ह्यांच्या अन्न साखळी डिस्टर्ब होताना दिसून येते. दुसरी गोष्ट, काही विदेशी वृक्ष जसे रेंट्री यातून बाहेर पडणारे अम्लयुक्त पाणी त्याच्या खालची जमीन नापीक करतात. ह्यामुळं शहरात कोणती झाडे लावावीत ह्याविषयी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ह्याकरता प्रामुख्यानं पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती स्थानिक हवामान. सोलापूरचे हवामान अराईड म्हणजे शुष्क आहे आणि वर्षाला साधारणपणे 500 ते 600 मिली पाऊसमान आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये अराईड वातावरणातील वृक्ष लागवड ही आवश्यक आहे. ह्याकरता दुसरा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे त्या वनस्पतीची उपयोगिता. त्यामुळे झाडं लावताना फुलं फळं काही जळणाला लाकडं पक्ष्यांच्या करता निवासस्थान ह्या गोष्टी आपण प्रामुख्यानं लक्षात घेऊन झाडं लावावी लागतील. आणि सोलापूरच्या वातावरणाकरता पांघरा पळस करंज आंबा सीताफळ रामफळ चाफा हिरवा चाफा ह्यासारख्या वनस्पतीची लागवड केली तर पुढील 10 ते 15 वर्षात सोलापूर हरित सोलापूर होण्यास मदत होईल. तर सध्याच्या केंद्र सरकारच्या हवालानुसार पार्टिक्युलेट पोल्युशन हे सोलापूर शहरामध्ये जास्त आहे आणि स्मार्ट सिटी रस्ते खंड कोरडी हवा यामुळं धूळ प्रमाण वाढत आहे. यामुळं श्वसनाचे विकार हे सोलापूर शहरात जास्त आहेत. हे टाळण्याकरता जेव्हा हा अहवाल येईल तेव्हा प्रशासन आणि लोकसहभाग यातून एक चळवळ उभी करणं गरजेचं आहे. या वृक्षमोजणीमुळे शहराचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन रेडी होणार आहे. त्यामुळे शहरवासियांनी जर जास्त वृक्षांची लागवड केली आणि त्याचे जतन केले तर येणारा काळ नक्कीच वृक्षमय असेल. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.